नमस्कार मित्रांनो अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये सचित अबोलीला घेऊन चाळीत ते येतो तेव्हा अबोली सांगते की सर तुम्हाला ना ही सगळी दहीहंडीची तयारी दाखवायची होती आपल्या चाळीत दहीहंडीना खूप उत्साहाने साजरी करतात इतर चाळीतले लोकंसुद्धा आपल्याकडे बघायला येतात आणि अंकुश सर ना दहीहंडी कितीही वर असू देत असे भराभर चढून फोडायचे असं खुश होत सांगत असते तेव्हा सचित म्हणतो हो का आणि त्यानंतर अबोली तुषार व रोहनला बोलावून घेते आणि सांगते की तुम्ही ज्यांच्या ज्यांच्याकडून वर्गणी घेतली आहे ना त्यांना ती परत करा कारण यावर्षीचा सगळा खर्च सर करणार आहेत तेव्हा सचित देखील सांगतो की होय तुम्ही मस्त सेलिब्रेशन करा खर्चाचं टेन्शन घेऊ नका तो मी करेल तेव्हा तुषार आणि रोहन थँक्यू दादा वहिनी असं बोलून आता कामाला लागतात तर अबोली देखील सचितला हँडशेक करत प्रेमानेच थँक्यू बोलते दोघेही खूपच खुश असतात आणि पल्लवीचा मात्र हे सगळं पाहून रागाने तिळपापड होत असतो तिला खूपच जेलसी होत असते तेव्हाच विजया तिला जोरजोराने आवाज देत भानावर आणते आणि म्हणते की बघ ना माझ्या पोटात किती दुखते जा जाऊन काहीतरी कर तेव्हा पल्लवी होकार देत तिथून निघून जाते विजया स्वतःच उठून पाणी घेते आणि वैतागतच इथे साधं कोणी पाणीही विचारत नाही असं स्वतःशी बोलत असते तेव्हा पल्लवी घाईनेच येऊन तुला काही हवंय का, का म्हणून विचारते विजया तिच्यावरच चिडते आणि तितक्यात पल्लवीला बाहेरनं आवाज दिल्याने ती तशीच निघून जाते तर इकडे आता चाळीतील सर्वजण एकत्र जमलेले असतात अबोली पल्लवी रमा सर्वजणी मिळून कृष्णाची पूजा करतात आणि सर्वजण एकत्र खुश होत आरती गात असतात अबोली पाळण्याला झोका देत असते छोटा देखील आता कृष्ण बनून बासरी वाजवत असतो तर सचित देखील आनंदाने यात सहभागी झालेला असतो जण अगदी मनोभावे कृष्ण पूजा करत भक्तीत तल्लीन झालेले असतात सगळं वातावरण अगदी प्रसन्न आणि मंगलमय असतं अबोली देखील खूपच खुश असते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अबोली बाहेर चाळीत बसूनच फुलांच्या माळा बनवत असते आणि इतर लोक आता दहीहंडीची तयारी करत असतात तेव्हाच विजया अबोलीकडे येते आणि रागानेच तिची चेअर खेचत म्हणते तू काय केलंय मला सांग मी खाल्लेलं काही पचत नाहीये माझ्या पोटात खूप दुःख औषध सुद्धा रिॲक्ट करत नाही मुकाट्याने सांग नाहीतर तुला आणि त्या अंकुशला मी सोडणार नाही अशी धमकी देते बोली सांगते की विजया ग कर्माचं चक्र असं गोल फिरत असतं मी ना बरोबर तुझा हिशोब चुकता केलाय हो तू बरोबर ओळखलं मीच तुला ती औषधं दिली आहे आणि तू मला ना खूप हलक्यात घेतलं काय म्हणाली होतीस की माझ्याच हातून अंकुश सरांना ते औषध देणार म्हणून सगळं सोड परंतु तू हा विचार केलाय का अंकुश सरांना ट्रिपल डोस देऊन देखील त्यांना तर काहीच झालं नाही उलट ते आजारी पडण्याऐवजी तू आजारी कशी पडलीस आणि विजया तू काय म्हणाली होतीस मला अकरा वाजेपर्यंतचा वेळ दिलेला ना तेव्हा मी खरंच खूप घाबरले होते मला हेही माहिती होतं की मी तुला तर अडवू शकत नाही तू काहीही करून अंकुश सरांना त्या गोळ्यांचा डोस तर देणारच काय करावं मला काही सुचत नव्हतं आणि तेव्हाच माझ्या समोर शार्दूल आला तो मला असं म्हणाला की त्याच्या टेडीच्या पोटातून गुडगुड असा आवाज येतोय असं बोलत अबोली सर्व काही सांगू लागते जेव्हा शार्दूल त्याचा टेडी अबोलीला दाखवतो अबोलीला त्या टेडीमध्ये लपवलेली अंकुशच्या गोळ्यांची बाटली दिसते ते ऐकून विजयाला तर धक्काच बसतो अबोली सांगते की विजया मी तुझाच गेम तुझ्यावर उलटवला मी त्या गोळ्या बदलल्या असं वाटत राहिलं की तू जे औषध दिलं ते तेच आहे ज्यामुळे अंकुश सरांना त्रास होतोय आणि विजया मी म्हटलं ना तुला तू ना मला खूप हलक्यात घेतलंस कालसुद्धा मी जे काही केलं ना सुद्धा एक नाटकच होतं कारण मला ना तुला धडा शिकवायचा होता मला तुला हे दाखवून द्यायचं होतं की तू जितकं वाईट वागू शकतेस ना तितकंच सुद्धा आणि एक गंमत सांगू का तुला आता तुझ्या पोटात एक असं औषध आहे ज्यामुळे तुला खाल्ले पिल्लेलं काहीही पचणार नाही मग एक दिवस तुझी बॉडी डिहायड्रेट होणार आणि विझ्या जाणार असं खुश होत सांगते आणि पुन्हा रागानेच म्हणते की तू गेले एक वर्ष अंकुश सरांसोबत जे केलं आहे ना आता तेच मी तुझ्यासोबत करणार विजया वैतागतच म्हणते की व्हॉट नॉन सेन्स तेव्हा अपोली खुश होत म्हणते अगं यालाच तर सुपर सेन्स म्हणतात आता तू ज्या गोळ्या अंकुश सरांना देत होती ना त्याच गोळ्या मी तुला देणार आणि आता तुझ्याकडे ना शेवटचे काही क्षण उरले आहे संध्याकाळपर्यंत तर पायात रानसुद्धा राहणार नाही तुला असं लोकांच्या जीवाशी खेळायला त्यांच्याशी घाणेरडे खेळ खेळायला खूप मजा येते ना पण आता बघूयात या खेळात कोण जिंकतं तू की मी या खेळात रिस्क आहे कारण माझं काय मी जरी हरले ना तरी मला अंकुश सरांशिवाय राहण्याची सवय आहेच परंतु तुझं काय तुला तुझा जीव महत्वाचा आहे की नाही ते अबोली जास्त खुश होऊ नकोस कारण जर का या सगळ्याचे रिव्हर्स परिणाम झाले तर शार्दूलचं काय तो कधीच बरा होणार नाही कारण त्याला बोन मॅरोम मी देणार आहे तेव्हा अबोली म्हणते तू मला धमकी देतेस का माझ्यासाठी शार्दूल महत्वाचं आहे चल शार्दूलसाठी सोडलं तुला मी तुला काहीच करणार नाही परंतु वर सुद्धा कोणीतरी बसलंय त्याच्याकडे तुझ्या सगळ्या पापाचा हिशोब आहे आणि एक दिवस तो हिशोब नक्की चुकता होणार तेव्हा विचार तोऱ्यानेच म्हणते तो हिशोब जेव्हा पूर्ण व्हायचा तेव्हा होईल मला जे करायचं आहे ना ते मी करीलच असं अबोलीला सांगते तेव्हा अबोली म्हणते तुला व्यवस्थित माहिती आहे की शार्दूल माझ्यासाठी त्याच्या आईसाठी आणि अंकुश सरांसाठी किती महत्वाचं आहे तू तर त्या बिचाऱ्याला सुद्धा सोडलं नाही ग त्या लहान मुलाला सुद्धा वेठीच धरलं तू तर एक नंबरची निजबाई आहे तुझ्या इतकी खालची पातळी मीच काय परंतु इथलं कोणीच गाठू शकत नाही आणि राहता राहिला प्रश्न शार्दूलचा तर जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून मी त्याला मॅचिंग असा बोन मॅरो शोधून आणीलच परंतु आता तू अंकुश सरांना जे औषध देतेस ना ते बंद करायचं नाहीतर तुझं काहीही खरं नाही तुला जशास तसं उत्तर मिळेल जा आता बारा तास काहीही खाऊ नकोस बरं वाटेल तुला असं विजयाला सांगते तेव्हा विजया मुकाट्याने तिथून निघून जाते त्यानंतर काही वेळाने सचित साळीतच असतो सगळ्या तयारीवर लक्ष ठेवून असतो अबोली देखील तिथेच असते तेव्हा नीता येऊन सचितला सांगते विजयाची तब्येत खूप बिघडली आहे तिला डॉक्टरांकडे न्यावं लागणार तेव्हा सचित विजाकडे येतो विजया विवळतच म्हणते क्रॅम्प येत आहे मला डॉक्टरांकडे घेऊन चल असं सांगते आता अबोली देखील तिथे येते आणि मी देखील हॉस्पिटलला येते असं सांगते परंतु विजया म्हणते ही नको फक्त तूच मला घेऊन चल तेव्हा आता नीता आणि नी सचित विजयाला घेऊन जातात तेव्हा आजी अबोलीला म्हणते की काय ग हिला काय झालं असेल तू तिला नक्की काय दिलंस तिला जर का काही झालं ना तर उगीच भानगड लागायची आपल्यामागे असं काळजीनेच बोलते तेव्हा अबोली सांगते मी तिला काहीही दिलेलं नाही फक्त त्याच्याने तिला थोडासाच त्रास होईल तिच्या जीवाला कुठलाही धोका नाही आणि ती विजया कशी आहे आपल्याला माहितीच आहे ना यामागे तिचा नक्कीच काहीतरी डाव असणार परंतु आता तिचा कुठलाच डाव मी यशस्वी होऊ देणार नाही तू काळजी करू नकोस असं आजीला समजावते आणि तेव्हाच राघू आजीला तुला आत बोलावलंय असं सांगते आता राघू आणि आजी आत निघून जातात अबोली तिथेच फुलांच्या माळा बनवत असते तेव्हाच पल्लवी येऊन रागानेच तिची चेअर फिरवते आता पल्लवीकडे पाहताच अबोली म्हणते पल्लवी हे काय करतेस तू पल्लवी मात्र रागात असते आणि विचारते की तू विजयाला नक्की काय केलंय तिला इतका त्रास का होतोय तिचा त्रास आम्ही पाहिलाय तुझ्यामुळे ती किती त्रासात आहे हे सगळं करून तुला काय मिळतं ग तुझ्यामुळे शार्दूलवर उपचार होत नाही आहे सचितला त्रास होतोय मला त्रास होतोय असं एक एक करून मारण्यापेक्षा ना आम्हा सगळ्यांना समोर उभं कर आणि एकदाचं मारून टाक म्हणजे तुझ्या जीवाला समाधान मिळेल ना लवी आता अबोलीला जाब विचारत असते तेव्हा अबोली म्हणते त्या विजयासाठी मला येऊन जाब विचारतेस ना परंतु तसाच जाब कधी अंकुश सरांसाठी तिला विचारलाय का की ती त्यांना कोणतं औषध देते ज्यामुळे त्यांचं डोकं जड होते त्यांना अनिजी वाटत्या अंकुश सरांच्या जीवाशी खेळती आहे आणि तू तर स्वतःला त्यांची बायको म्हणवतेस ना मग स्वतःच्या नवऱ्याची काळजी घेता येत नाही का पण तू काय विजयाने काहीही केलं तरी तिला काहीच बोलणार नाही तू हे सगळं का करते आहे ते मला व्यवस्थित माहिती आहे परंतु पल्लवी ती विजया आहे तू तिच्यावर विश्वास ठेवला ना हीच तुझी सगळ्यात मोठी चूक आहे आणि ही चूक तुला एक दिवस नक्कीच महागात पडेल ते नंतर रडण्यापेक्षा ना आत्ता सावध रहा ती विजया तुझ्यापासून सगळं ओरबाडून घेईल आणि नंतर तुला फक्त पश्चाताप करण्याची वेळ येईल ते ऐकून पल्लवी म्हणते विजया असं कधीच करू शकत नाही उलट विजया तर मला सचितला मिळवून देण्यासाठी मदत करते आहे परंतु तू काय करते आहे तू माझ्या मुलापासून शार्दूलपासून त्याचा डाडा हिरावून घेते ओली म्हणते मला शार्दूलपासून त्याचा डाडा कधीच हिरावून घ्यायचा नाही आहे मला फक्त अंकुश सरांना आमच्या घरी परत आणायचे आहे पल्लवी एका गोष्टीचं वचन मी तुला आत्ता देते की अंकुश सरांची स्मृती जरी परत आली ना तरीही ते शार्दूलचे बाप असतील ते त्याला कधीच अंतर देणार नाही आणि जरी त्यांनी अंतर दिलं ना तरी मी त्यांना तसं कधीच करू देणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव जसा तुझ्यासाठी शार्दूल महत्वाचा आहे ना तसेच माझ्यासाठी अंकुश सर आहेत असं पल्लवीला समजावते परंतु पल्लवी म्हणते तुला एक गोष्ट का कळत नाही आहे की तो तुझा नवरा अंकुश नाही तर सचित राजे आहे आता हे तुला समजावून मी थकलीये तेव्हा अबोली सांगते सचित राजे नाही तर माझे पती आहेत माझे पती अंकुश शिंदे त्यामुळे एक गोष्ट तू देखील समजून घे आता माझ्या पतीला मला परत करण्याची तयारी ठेव असं बोलून अबोली तिथून निघून जाते पल्लवीच्या चेहऱ्यावर मात्र बारा वाजतात तर पुढील भागात आता सचित चाळीतील दहीहंडी फोडण्यासाठी वर चढलेला असतो तेव्हा विजा अबोलीला फोन करून म्हणते पुण्यावरून तो वर चढलाय ना आता बघ मी त्याला कायमचाच वर पाठवते असं म्हणत ती तो दोर काप तेव्हा आता सचित धाडकन खाली पडतो त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये आणलं जातं अबोली काळजीनेच तुम्ही ठीक तर आहात ना असं विचारते तेव्हा आता सचित म्हणतो जीवाला जीव देणारी बायको असेल तर मला काय होणार आणि आय लव्ह यू असं म्हणताच अबोली मात्र खाली मान घालते तेव्हाच सचित आता अबोली असं उद्गारतो अंकुशची स्मृती परत आलेली असते